आधुनिक नर्सिंगच्या संस्थापिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा 12 मे हा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. कोल्हापुरातील कदमवाडी इथल्या डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये आज जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला. सुरुवातीला श्री गजानन महाराज आणि फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेचं पूजन करून लॅम्प लाइटिंग करण्यात आलं. यावेळी अनोख्या पद्धतीनं कॅन्डल लाइटिंग करून कार्यक्रमाची शोभा वाढवण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक विभागातील एका कर्मचाऱ्याला बेस्ट स्टाफ अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं. यावेळी परिचारक आणि परिचारिका यांनी आपली मनोगत व्यक्त केली. तसंच हॉस्पिटलचे डीन डॉक्टर राकेश कुमार शर्मा यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं. त्यानंतर केक कापून परिचारिका दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर वैशाली गायकवाड, रजिस्ट्रार संजय जाधव, असिस्टंट रजिस्ट्रार अजित पाटील, तेजशील इंगळे, DNS उर्मिला खारकर, कविता गद्रे, ग्रेसी मंडलिक, संज्योती शिरोलीकर, मनीषा रणभिसे, दीपाली वायदंडे, प्रतीक्षा धावडे, दत्तात्रय कळेकर, रेशमा चोपडे, सारिका कांबळे, कांचन चोपडे, आनंदा गबरे, मल्लिकार्जुन चेन्नी यांच्यासह नर्सेस मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.